सुमारे 21 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीस 7 वर्षे सश्रम कारावास आणि 50,000 रुपये दंड भरण्याची शिक्षा ठोठावली आहे. श्रीराम फायनान्समधील जुन्या गाड्या घेऊन त्या जास्त रकमेने विक्री करून मोबदला देतो अशी बतावणी करून फसवणूक करणारा आरोपी सचिन रामचंद्र गडदे राहणार दवाणीनगर लक्ष्मीपेठ सोलापूर या 7 वर्षे सश्रम कारावास आणि 50,000 रुपये दंडाची शिक्षा मुख्य न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांनी ठोठावली. आरोपी सचिन गडदे यानं यातील फिर्यादी अनिल भाकरे यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. या खटल्यामध्ये फिर्यादी आणि इतर साक्षीदारांची मिळून आरोपीनं एकूण 1,21,42,500 रुपयांची फसवणूक केली आहे.